बर काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोणी लावा आमदार ते शेत अनाज येतील ना हो शंभर टक्के 1000 एक टक्का येणार 51,000 पैन लावा अच्छा हो मी सांगतो गॅरंटी बघू। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। आता मी आलेलो आहे पाटोदा शहरामध्ये, अष्टशिरू पाटोदा विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे। आष्टीचा आमदार कसा पाहिजे आपण आज जाणून घेणार आहेत। जनतेचा कौल काय असणार आहे, लोकांची पसंती कोणाला आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आता मी पाटोद्याच्या मेन चौकामध्ये आहे आणि या ठिकाणी बघू शकताय हॉटेले चहा नाश्त्यासाठी बरेचसे मंडळी थांबलेले आहेत आणि लोकांच्या काय भावना आहेत, पाटोदाकरांच्या मनातला आमदार कोण आहे आणि पाटोदाकरांच्या नेमका समस्या काय आहेत, कोणती कामं झालीत, कोणते कामं होणं बाकी आहे, लोकांच्या भावना काय आहेत आपल्याला जाणून घ्यायचं बघू शकताय। इकडे सगळे नाश्त्यासाठी मंडळी बसलेले आहेत। सुरुवात करूया दादापासून। नमस्कार दादा। नमस्कार, काय चाललंय, झालं नाश्ता वगैरे? हो नाश्ता। बरं, आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, कुठे तुम्ही पाटोद्यातलेच? नाही, आम्ही आष्टीचे। अच्छा, आष्टीचे आहे तुम्ही। बरं, कसं पाहिजे आष्टीचा आमदार? आष्टीचं पावदल आमदार 100% आमदारसारखंच अण्णासारखंच पाहिजे। अण्णासारखं पाहिजे? हो, लोकांचे सुखदुःख सहभागी होणार पाहिजे। अच्छा, सुखदुःख सहभागी होतात अण्णा? हो 100%। निवडून येतील वाटतं का? नाही येणार, 100% येणार। बरं, तर मंडळी बघू शकताय सुरेश अण्णा दस यांचं खातं या ठिकाणी खोललं आहे। पुढे जाऊयात आपण, इकडे झाला नाश्ता दादा? हां झालं। काय सांगाल, कसं पाहिजे आमदार आष्टीचा? सुरेश अण्णा दस सारखे। सुरेश अण्णा दस? हां 100%। कोणते काम आवडते? अण्णाच गोरगरिबाच्या समतेच्यात असतात, कोणतं बी काम असू द्या, कोणतं बी कशाचं बी काही बी काम असू द्या अण्णा आपल्याला। नाही काही काम नाही, नाही नाही काम नाही, फक्त अण्णाचे काम। 10 वर्ष नव्हते 77 म्हणले म्हणून अण्णाच फक्त अण्णा, फक्त अण्णा कशाच बरोबर दिला असं वाटतं? अण्णा अण्णाच गोरगरिबाची साथी अण्णाला समजीच, जनतेची एकदम तळागाळातून 100% एकदम तळागाळात। बघूया आपण काय सांगाल अण्णाच, अण्णाचा अण्णाच अण्णाच तरी पण काम केलेले त्यांनी भरपूर। सत्ता नसताना पण कोणचे कामाचे तुम्हाला? कोणतंच काम असं नाही की त्यांनी केलं नाही, कधी गेलं कधी पूर्ण कामं केलेले त्यांनी। कामं केले कुठले पण त्यांचे काम? दवाखान्याचं असून 100% दवाखान्याचे काम पण कुठले कुठले बी सांगायचं फक्त। अच्छा, काम सांगायचं फक्त। इकडे पुढे जाऊया, असंच आपण येऊया सगळ्यांसोबत चर्चा करत। नमस्कार मामा। बाबा कुठले तुम्ही? इथलेच का? नाही, गाव कोणतं? दिवळ। दिवळ? बरं बरं, आता विधानसभा निवडणूक जवळ आली, आमदार कसा पाहिजे? विकासाच्या दृष्टीने बोलणारा। विकासाच्या दृष्टीने कोण आहे असा चेहरा तिकडे? राम शिंदे आणि रोहित पवार। बरं, कोण येईल वाटतं दोघांपैकी? सध्या सायमल्टेनियसनी चालू आहे। अच्छा, दोघं सारखेच चालले आहेत। बरं, इकडे बघूया काय वाटतं तरुणांना, काय वाटतं कसं पाहिजे आमदार? अण्णा अण्णा पाहिजे। निवडून येतील वाटतं अण्णा? 100% अशी कुठल्या तुम्ही? आम्ही एक। अच्छा, सांगायचे। बरं, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोण येईल आमदार? तेच येतील अण्णाच येतील हो। बरं बरं बरं, इकडं अजून काही आहे, तुम्ही कुठले हो? आम्ही शिरूर। अच्छा, शिरूर। बर, काय वाटतं विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे आमदार? कमळाशिवाय मतदान करीत नाहीत आम्ही, कोणी असो कमळाशिवाय मतदानच नाही का? बरं, नाही नाही कमळाचे कमळाचे। तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार? नाही, आम्ही बी सुरेश अण्णालाच करतो ना। सुरेश अण्णालाच करणार हो? त्यांना काही जरी आम्ही कसला गरीब माणूस त्यांच्याकडे गेला तर त्याचा इन्कार करीत नाहीत ते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही ना, त्यामुळे त्यामुळे त्यांना आम्ही विसरू शकत नाही त्यांना। नमस्कार। नमस्कार, कुठले तुम्ही? पाटोदा। पाटोद्याचे? मला सांगा, विधानसभा निवडणूक जवळ आली, कोण पाहिजे आमदार? सुरेश दस। सुरेश दस का? बरं, आहे आम्हाला चांगला माणूस येते। चांगला माणूस येतील का निवडून? 100% 100% निवडून येतील। बरं, इकडं नमस्कार। नमस्कार। नमस्कार, काय चाललंय? एकदम मस्त मजेत आहे। आता विधानसभा निवडणूक जवळ आली, अच्छा कसा पाहिजे आमदार? अण्णासारखं। अण्णासारखं? हा, सर्वांभव अण्णा आहेत आणि विकासाचे काम अण्णाने भरपूर केलेले राष्ट्रीय पाटोदा मतदारसंघामध्ये। मला सांगा, मी आता पाटोद्याच्या मुख्य चौकामध्ये इकडे तिकडे जातो, सगळीकडे सुरेश अण्णा दस यांच्या नावाची चर्चा आहे, नेमकं काय पाटोदाकरांना सगळं ठरवलं की? असं नाही, आम्ही पाटोदाकर फक्त विकासाला मत देतो, जो आमदार सक्षम आहे त्या आमदाराला आम्ही मत देणार आणि अण्णा आमच्या सक्षम आहेत, अण्णाच्या पाठीमागे आमची जनता आहे आणि अण्णाला आम्ही निवडून देणार। निवडून येतील वाटतं अण्णा? हो। काय वाटतं इकडं तुम्हाला? काय वाटतं जातीपातीचं राजकारण न करता सगळ्याला सोबत घेऊन, सगळे समाज घटकाला सोबत घेऊन विकास करणारा आमदार पाहिजे म्हणजे सुरेश अण्णा दस। निवडून येतील वाटतं? 100% 1000 पैन लावा, 51,000 लावा पैन, येणार म्हणजे येणार। अरे सगळे जातीपातीचं राजकारण करणारे लोक आहेत बाकीचे, हे 5 वर्ष निघले नाही बाहेर, कोविड काळात कोणी निघलं नाही बाहेर सुरेश दस वाटता। सुरेश दसची अख्खी फॅमिली निघली, देवीदास आबा
असेल, जयदेता असेल, प्रजाकताई असेल, सागर आप्पा असेल, सगळं त्यांचं खानदान निघलं बाहेर कोरोना काळात. 1001%, 100% नाही, 1001% येणार. 51,000 पैन लावा. हो मी सांगतो गॅरंटी बघू शकता. पैन लावा म्हणतायत, 51,000 पैन लावा, पण अण्णाच निवडून येणार. तुम्हाला काय वाटतंय? कामाचा माणूस म्हणजे सुरेश अण्णा. पाठवतात लीड राहील त्यांना. हो नक्कीच, नक्की लीड राहील. हो पण ही सरकार आहे ना, याबद्दल माहिती बद्दल आपली नाराजी 100% आहे. कारण की लाडक्या बहिणीं काही हे निवडणुकीच्या तोंडावर घोषणा केल्या. आता आधी केलं असतं ठीक असतं. सरकारवर नाराज आहे तरी अण्णा म्हणतात. सरकारवर नाराज आहे, अण्णाचा काय रोल नाही. अण्णा चांगला कामाचा माणूस. अण्णा कामाचा माणूस. हा बिलकुल. तर मंडळी बघू शकताय, आज आपण पाटोदा शहरामध्ये आहोत आणि पाटोद्यातल्या लोकांचा कल घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी सुरेश अण्णा दश यांना पसंती जास्तीत जास्त पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतंय, पाटोद्यातून कोणाला लीड राहील आणि अष्टशिरूर पाटोद्याचा आमदार कोण होईल, याबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.